नमस्कार पालक बंधु भगिनींनो व आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या परिसरात अनेक प्राणी बघितलेले आहेत. तुम्हाला प्राण्यांची नावही माहिती आहेत, जसे हत्ती, घोडा, मांजर, कुत्रा, हे प्राणी तुम्ही बघितलेले आहेत. तसेच आपल्या परिसरात खूप पक्षीही आहेत, त्या पक्ष्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. कोणकोणते? कावळा, चिमणी, घार, पोपट, बदक, हे प्राणी तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना? मग तुम्हाला तुमचे आजी आजोबा किंवा आई पप्पा हे गोष्ट सांगत असतीलच, मग त्याच गोष्टीत हे प्राणी व पक्षी येतात. तुम्ही ऐकलेल्या आहेत या गोष्टी? मग तशीच एक गोष्ट आपल्याला आज शिकायची आहे व ऐकायची आहे. ती गोष्ट ऐकणार आहोत, त्या गोष्टीचा एक विशेष म्हणजे ती गोष्ट आहे आपल्याला इंग्रजीतून ऐकायची आहे. आतापर्यंत आपण मराठीतून खूप गोष्टी ऐकल्या, पण ही गोष्ट आपल्याला इंग्रजी मधून ऐकायची आहे. आपल्या पहिलीच्या पुस्तकातील युनिट नंबर 8 मध्ये द क्रेक अँड द फॉक्स याची गोष्ट आहे. फॉक्स म्हणजे कोल्हा आणि क्रेन म्हणजे कर्कोचा किंवा बगळा. चला तर मग त्यासाठी पुढील व्हिडिओ बघा आणि गोष्ट ऐका आणि समजून घ्या. धन्यवाद.